भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यानंतर राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलनं करण्यात आली. आज सकाळी बारामती येथील भिगवण चौकामध्ये बारामती राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं. यावेळी पडळकर यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं असून गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. आपलं किती काम आहे त्या पद्धतीने आपण नेहमी वक्तव्य करत जा. आदरणीय दादांची असेल, पवार साहेबांची असेल, आज त्यांच्या उंचीचा त्यांच्यावर एवढा तुमचा त्यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय कारकिर्द एवढा आपलं जन्म वयमर्यादा सुद्धा नाही. त्यामुळं आपण त्या पद्धतीने बोलत चला नेहमी. आज तुम्हाला ठीक आहे, आदरणीय दादांच्या विरोधात उभा राहिल्यामुळं काही आमच्या विरोधात त्यावेळेचे राजकीय समीकरण असतील. पदवीधर साहेब तुम्हाला त्यावेळेस ऐकून घेणार, म्हणजे देवेंद्रने तुम्हाला त्यावेळेस आमच्या बारामतीकरांनी तुम्हाला तुमची जागा त्यावेळेस दाखवलेली समाजाच्या नावाखाली तुम्हाला ऐकून घ्या. तुम्ही काम करत असताना तुम्हाला त्या पद्धतीने संधी दिलेली आहे, परंतु त्या संधीचं समाजासाठी आणि लोकांसाठी सोनं करण्याच्या ऐवजी तुम्ही मातीत मिसळून माती करण्याचं काम जे करताय त्याच्याबद्दल आम्ही बारामतीकर तुमचा जाहीर असा निषेध करतो. तुम्हाला सांगतो तुम्ही ज्या पद्धतीने वाक्य रचना करचाल त्याच पद्धतीने इथून पुढे तुम्हाला उत्तर दिले जाईल. आपण नेहमी बोलताना संयम पाळा. आज मला मी एकदाच सांगितलं असता की बाबा तुमची उंची तुमची कारकिर्द तुम्ही एकदा तरी बारामती सोडून द्या, परंतु तुमच्या इथं ज्यावेळेस तुम्ही नियुक्त आता राज्यपाल नियुक्त किंवा विधान परिषदेवर घेतलेले आहात तुम्ही निवडून येऊन दाखवा. त्या पद्धतीने मग त्या पद्धतीने डायरेक्ट भाषा करा अशा पद्धतीचं तुम्हाला आवाहन करतो. पुन्हा एकदा तुम्ही परत जर असं बेताल वक्तव्य केलं तर आम्हालाही खालच्या पातळीचे शब्द बोलता येतात आणि ते बोलण्यास तुम्ही पुन्हा एकदा पुन्हा भाग पाडू नये. आणि आपण महाराष्ट्रातच फिरत असताना बाकीच्याही कार्यकर्त्यांचा आज तुम्हाला नाही ती प्राणी नाही त्या प्राण्यांच्या गळ्यात आपले फोटो अडकवलेले त्याच्यावरूनच आपण जरा थोडं सावधतेचा भूमिका घ्यावी अशा पद्धतीचे तुम्हाला मी सांगतो. आणि आपण इथून पुढे बोलताना निदान आमच्या बारामतीकरांच्या विरोधात किंवा दादांच्या विरोधात बोलताना थोडा मागचा पुढचा सगळा विचार करून बोला अशा पद्धतीचे तुम्हाला अत्यंत शांततेत आणि एकदम चांगल्या गोड भाषेत तुम्हाला हा धक्का देतोय असं समजा. आणि इथून पुढे तुम्ही त्या पद्धतीने वागाल अशा पद्धतीची अपेक्षा बाळगतो. धन्यवाद.